आपण एबीसीडी पासून सुरुवात करायची. म्हणूनच मी ठरवलंय आठवडाभरामध्ये दुकान जॉईन करणार आहे. मी आणि भूमी असे जर का दोन टोकांवर असू ना, तर भूमीला मी आठवण्याची शक्यताच संपून जाते. अख्खं एक वर्ष मी माझ्या माणसांपासून लांब होते. जे तिला आठवत नाहीये ते आपण पुन्हा घडवायचं. काय? हो, भूमी समोर आपण मानसी आणि पौर्णिमाचं लग्न पुन्हा लावायचं. भूमी किती दिवस आहे माहेरपणाला? माहेरपणाला सांगा ना बाबा, असं का म्हणाल्या त्या? माहेरपणाबद्दल का बोलत होत्या त्या? ज्या भूमीला बरं करण्यासाठी या पौर्णिमाला जर का काहीच मदत करायची नसेल, तर हिने आजपर्यंत ज्या काही चुका केल्या आहेत ना, त्या सगळ्याची शिक्षा मी या दोघांनाही एकत्र देईन. या दोघांनाही घराबाहेर जावंच लागेल. गेट आउट फ्रॉम माय हाऊस राईट नाऊ. आकाशीशू मी काय म्हणते तुम्ही? तुम्हाला आमचा अथर्व पसंत आहे ना? एवढ्या श्रीमंत मुलाला कसा कोणी नकार देईल, नाही का? अथर्व, सगळीकडून ग्रीन सिग्नलच आहे तुला. मग आपण वाट कसली बघतोय? सगळं फायनल करून टाकूया ना. एक मिनिट, ज्या घरात तुझ्यासारखा मोठा मुलगा आहे त्या घरात माझ्या मनूचं लग्न नाही होऊ शकत. जेव्हा लग्न जुळतं ना, तेव्हा फक्त दोन व्यक्ती एकत्र येत नाही, दोन कुटुंब एकत्र येतात. आणि ज्या घराशी सोयरीक करायची आहे त्या घरातली सगळीच माणसं चांगली असायला हवी ना. तुम्हाला आमचा अथर्व पसंत आहे ना? एवढ्या श्रीमंत मुलाला कसं कोणी नकार देईल, नाही का? अथर्व, सगळीकडून ग्रीन सिग्नलच आहे तुला. मग आपण वाट कसली बघतोय? सगळं फायनल करून टाकूया ना. एक मिनिट, ज्या घरात तुझ्यासारखा मोठा मुलगा आहे त्या घरात माझ्या मनूचं लग्न नाही होऊ शकत. आणि ज्या घराशी सोयरीक करायची आहे त्या घरातली सगळीच माणसं चांगली असायला हवी ना. तुझा काहीतरी गैरसमज झालाय. आकाश बद्दलची तुझ्या मनाची कटुता आहे ना, ती काढून टाक. अगं चांगला मुलगा आहे आमचा आकाश. अगं पण लग्न तर अथर्वच ठरवतोय ना आपण. जसा एक खराब आंबा अख्खी पेटी नासवू शकतो, तसा एक वाईट माणूस अख्खं कुटुंब नासवू शकतो. आणि ज्या घरात असा माणूस आहे त्या घरात मी माझ्या मनूला नाही पाठवणार. त्यामुळे हे लग्न होणार नाही. भूमीला ज्या क्षणी हे कळेल की तिच्या माझ्यावरच्या रागापेक्षा तुमच्या एकमेकांवरच्या प्रेमाची इंटेन्सिटी खूप जास्त आहे, तेव्हा ती नक्की होकार दे. तुला नको आहे ना ते घर? ठीक आहे, मीही नाही हट्ट करत अथर्वश लग्न करण्याचं. तुझ्या शब्दाबाहेर नाही आहे. आई योगेश्वरी, तुला मोठ्या सुनेच्या हातून ओटी भरून हवी आहे ना? मग आता आम्ही जे करतोय त्यात यश दे आम्हाला. घरच्या मोठ्या सुनेचा निर्णय बदलू दे.